पर्यावरण पूरक गणेश उत्सव आणि गौरी गणपती त्यासाठी ही पूर्ण सजावट केलेली आहे। ह्याच्यामध्ये मुख्यतः बघितलं तर पर्यावरणाचा समावेश आहे, त्याचबरोबर संपूर्ण घरगुती सजावट करण्यात आलेली आहे आणि पूर्ण मांडणी ही घरच्या सर्व सदस्यांनी मिळून केलेली आहे। आपण थोडंसं जर त्याच्या बारकाईकडे पाहिलं तर गणपती हा लाल मातीपासून व घरच्या घरी विसर्जन होणार आहे। गौरींचे जे हार आहेत तेही सगळे फुलांपासून बनलेले आहेत। वरती ही जी सगळी सजावट दिसतीये ती सगळी नैसर्गिक फुलांनी आणि घरच्या घरी केलेली आहे। यावर्षी जी आपण थीम केली होती ती थीम आहे क्लायमेट क्लॉकची। याच्याबद्दल थोडीशी माहिती देईन। क्लायमेट क्लॉक एक असं घड्याळ आहे जे पर्यावरणातल्या बदलांबद्दल सांगते। थोडक्यात जे तापमान वाढ आहे ते तापमान वाढ कधी आपल्याला पूर्ण होईल हे दाखवणार आहे। आपल्या सगळ्यांकडे मिळून 5 वर्ष आणि 303 दिवस शिल्लक आहेत पृथ्वीचं तापमान हे 1.5 डिग्री अचीव होण्यासाठी, आणि आपण एवढं कार्बन उत्सर्जन करतोय त्याच्यातून आपल्या दैनंदिन आयुष्यातनं की ह्या पद्धतीने जर आपण कार्बन उत्सर्जन करत राहिलो तर 1.5 डिग्री अचीव व्हायला आपल्याला 5 वर्ष आणि 303 दिवस शिल्लक आहेत। आणि ह्याचा परिणाम वातावरणावरती, पावसांवरती, येणारे दुष्काळ, वादळं, वारं आणि जे काही अन्नधान्यसुद्धा पिकणं बंद होईल हे सगळं 1.5 पुढे सगळं सुरू होईल। आणि एकदा जर 1.5 अचीव झालं ग्लोबल टेम्परेचर, त्याच्यानंतर ना आपण किती जरी प्रयत्न केले तरी त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही। त्याचबरोबर हे आता जे दिसतंय त्याच्यामध्ये ग्रीन आर्मीची आम्ही जी थीम राबवतो की यूज अँड थ्रो वापरू नका अशा प्लेट्स, त्याऐवजी स्टीलच्या प्लेट्स वापरा, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरू नका त्याच्याऐवजी स्टीलच्या बाटल्या वापरा, प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता अशा कापडी पिशव्या वापरा, त्याचबरोबर ब्रश आहेत बांबूचे वापरा, चहाचे असे आपण यूज अँड थ्रोचे जे कप वापरतो ते न वापरता असे सिरॅमिकचे किंवा काचेचे कप्स वापरा, कारण हे पेपर कप्स कॅन्सरला आमंत्रण देतात। त्याचबरोबर आपले पारंपरिक पद्धतीनं सर्व राशी मांडण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर फराळ देखील इथं ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्याबरोबर खेळणींची सजावट केलेली आहे। इथे काही माझ्या मुलींनी फळांपासून काही डेकोरेटिव्ह गोष्टी बनवल्या, जसं की हे झाड दिसत आहे इथे आपण ज्याला ट्विटी म्हणतो ते आहे, हे पेरूपासून उंदीर बनवलेलं आहे, त्याच्यानंतर खरबुजापासून हे एक अस्वल बनवलेलं आहे आणि अननसापासून ही दोन जोडपी बनवले, एक जोडपं बनवलेलं आहे आणि पूर्णतः फळं आणि इतर गोष्टींचा सगळा वापर ह्याच्यामध्ये आपण केलेला आहे। एकंदरीत यावर्षीची थीम लक्षात घेता ह्याच्यामधून आपल्याला गौरी गणपती उत्सव तर साजरे करायचेच आहेत, पण त्याचबरोबर जर आपल्याला समाजाला काही संदेश देता आला आणि जर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपलं जर काही ह्याच्यामधून बदल घडवता आला तर आपल्या येणाऱ्या पिढींसाठी एक चांगला काळ आपण सोडून जाऊ असं वाटतं। तसं बघायला गेलं तर आपण येणाऱ्या पिढींसाठी शुद्ध हवा, पाणी आणि जमीन सोडत नाही आहोत, ह्याच्याबद्दल कुठेतरी जागरूकता निर्माण व्हावी त्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। त्याचबरोबर प्लास्टिकची फुलं किंवा प्लास्टिकची सजावट करण्याच्या ऐवजी जर आपण ही ओरिजिनल आपण ज्याला फुलं म्हणतो ती वापरली किंवा पाठीमागे आत्ता जे बॅकग्राऊंडला दिसतंय ते माझ्या मुलींनी बनवलेलं पेपर क्राफ्ट्स आहेत काही, हे जर वापरले तर आपल्याला पर्यावरणपूरक खरंच हे उत्सव साजरे करता येतील। ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी वापरण्याचा आणखीन एक उद्देश आहे की आपले जे फूल विक्रेते आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांना कुठेतरी याचा हमीभाव मिळेल आणि त्यांनाही ह्या उत्सवांच्या काळांमध्ये हे उत्सव साजरे करण्यासाठी थोडंसं आर्थिक पाठबळ मिळेल। शेवटी आपण आपली सण संस्कृती सांभाळत जर पर्यावरण सांभाळलं तर त्यापेक्षा आणखीन चांगलं काय होऊ शकतो। जाता जाता गणपती बाप्पांचा गजर करूया। गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या।